हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही मित्रांनो आनंदात असाल. फ्रेंड्स, स्टँडर्ड 9, सब्जेक्ट मॅथ्स 2 अँड चॅप्टर नंबर 1, बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. वी आर लर्निंग फर्स्ट चॅप्टर, बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. दिस इज सेकंड लेक्चर ऑफ दिस लेसन, प्रॅक्टिस सेट 1.1 पार्ट 2. आधीचा पार्ट तुम्ही पाहिलाच असेल मित्रांनो, त्यामधील आपण आता पुढची गणितं जी ती घेणार आहोत. बघूया. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, मीन्स कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय अँड एक्स वाय आर गिव्हन हियर, एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 7, मीन्स कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज 7. मग मित्रांनो, हे आपल्याला दिलं आहे आणि विचारलं डिस्टन्स ए बी, नाही का? मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आधी आपण लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट जो आपल्याला दिला आहे तो. लिहूया कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स दिला आहे आपल्याला, एक्स आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय अँड वाय इज गिवन 7, सो वाय इज इक्वल टू 7. सी हियर, 7 इज ग्रेटर दॅन 1. आपण काय करतो मित्रांनो, या दोन डिजिट मध्ये मोठी संख्या कोणती ते बघतो. 7 इज ग्रेटर दॅन 1 आणि नंतर डिस्टन्स काढताना मोठ्या संख्येतनं छोटी संख्या जी ती आपण काय करतो, मायनस करतो. हाच तो आपला फॉर्म्युला आहे. सो देअरफोर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, डिस्टन्स ए कॉमा बी लिहायचा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, बिगर नंबर इज 7, सो 7 मायनस 1 मीन्स 6, सो वी गेट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6. सिमिलरली सेकंड सम, सेकंड गणित बघा. सेकंड काय दिले आपल्याला, एक्स इज इक्वल टू 6 आणि एक्स काय आहे, एक्स आहे कोऑर्डिनेट ऑफ ए, नाही का? लिहूया कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स विच इज गिवन 6. कोऑर्डिनेट नेट ऑफ पॉइंट ए इज एक्स विच इज गिवन 6. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय विच इज गिवन मायनस 2. सी हियर, विच इज द बिगेस्ट नंबर, 6 मोठा आहे की 2 वजा 2 मोठा आहे? ऑब्विसली पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर, सो वी राईट हियर 6 इज ग्रेटर दॅन मायनस 2. 6 हा नंबर मोठा आहे त्यामुळे तो आधी लिहिला आणि मग 6 म्हणूनच आपल्याला वजा 2 करावं लागतील. फॉर्म्युला लिहूया, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, बिगेस्ट नंबर इज 6, सो 6 त्याच्यातनं मायनस आपण करतो, मायनस स्मॉलर नंबर्स आणि स्मॉलर नंबर इज मायनस 2, मग त्यामुळे हा इथे पुन्हा मायनस लिहायचा, मायनस 2. सो वी गेट 6 मायनस मायनस प्लस, सो 6 प्लस 2 इज इक्वल टू 8. सो वी गेट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8 युनिट, नाही का? हे 8 एवढं असणार आहे. चला मित्रांनो पुढे बघूया. थर्ड, एक्स इज गिवन मायनस 3 अँड वाय इज गिवन 7, सो राईट हिअर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, ए इज एक्स विच इज मायनस 3 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज वाय विच इज गिवन 7. सी हियर, मायनस 3 अँड 7, 7 इज द बिगेस्ट नंबर, सो 7 इज ग्रेटर दॅन मायनस 3, सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, काय करतो आपण, मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा करतो. मोठी संख्या आहे 7, छोटी संख्या आहे मायनस 3, सो 7 वजा करतो म्हणजे इथे मायनस आणि छोटी संख्या जी मायनस 3 आहे हा विसरायचा नाही मित्रांनो. सो अगेन राईट हियर मायनस 3, सो व्हॉट वी शॅल गेट, 7 मायनस मायनस प्लस 3, सो 7 प्लस 3 अँड 7 प्लस 3 इज 10, सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 युनिट्स. ओके, फोर सम,
x is equal to minus 4 and y is equal to minus 5. So coordinate of A is x. So coordinate of A is minus 4. Coordinate of A is x, which is equal to minus 4, and coordinate of the point liha. Point B is y, which is given minus 5. See here, coordinate of A is minus 4, coordinate of B is minus 5, both are minus. So which number is greater? आता हे माहिती आपल्याला, हा वजा 4 आहे, हा वजा 5 आहे, यांच्या मधली मोठी संख्या कोणती? जर मित्रांनो दोन्ही वजा असतील तर जी छोटी आपल्याला संख्या दिसते की नाही ती मोठी असते. सो मायनस 4 इज ग्रेटर दॅन मायनस 5, हे लक्षात ठेवा. मायनस 4 इज ग्रेटर दॅन मायनस 5. सपोज दोन पॉझिटिव्ह असते, 4 आणि 5 असता, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह असते तर ऑब्व्हियसली 5 इज ग्रेटर, नाही का? बट मायनस 4 मायनस 5 बोथ आर निगेटिव्ह, सो मायनस 4 इज द बिगेस्ट नंबर ऑफ दिस टू नंबर्स. सो मायनस 4 इज ग्रेटर दॅन मायनस 5, म्हणजेच काय? वजा 4 मधनं आपल्याला वजा 5 वजा करावे लागतील. लिहूया. सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू मायनस 4, विच इज बिगेस्ट नंबर, मायनस राईट इयर स्मॉलेस्ट नंबर, विच इज मायनस 5. सो मायनस 5, सो मायनस 4 मायनस मायनस प्लस, दॅट इज प्लस 5. And minus 4 plus 5 is equal to 1. So we get distance AB is equal to 1 unit. Okay. Putcha samay kasa jayatrano, x is equal to minus 3 and x is equal, y is equal to minus 6. So right here, coordinate of the point of point short madhilile A is x, which is minus 3, and coordinate of point B is y, which is minus 6. Again here both are minus, minus 3 and minus 6. So minus 3 is the biggest number. So right here minus 3 is greater than minus 6. So subtract, distance AB is equal to mota number minus 3 hai. So minus 3 madna chota number vaja karnar, minus minus 6. So minus 3 plus 6, minus minus plus zala. आणि मायनस 3 आणि 6 यांची बेरीज किती येणार आहे? तर येणार 3. सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 3. आय होप मित्रांनो हे गणित समजले असेल, सोपी तर आहेत, तुम्हाला ती कळाली असतील. आता पुढची जी दोन गणित आहेत मित्रांनो या टाईपची, ती तुम्हाला होमवर्कसाठी देतोय, आणि त्यांचं जे डिस्टन्स आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढचं गणित घेऊया. थर्ड, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच इज द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. बिटवीननेस तुम्हाला सांगितलं मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलंय. बिटवीननेस आपल्याला काढायचं आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. समजा ते कोलिनियर नसतील. आता कोलिनियर असतील तरच ते काय असतील मित्रांनो, ते बिटवीननेस त्यांच्यामध्ये असेल, नाही का? एका रेषेत. कोलिनियर म्हणजे काय? एका रेषेत. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, ओके, समजा हा पॉइंट आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. तर आपल्याला बिटवीननेस त्याचा काढायचा आहे, म्हणजे कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये आहे हे आपल्याला विचारलंय. त्यासाठी ते कोलिनियर असले पाहिजे, आणि समजा ते कोलिनियर नसतील तर तसं आपल्याला मेन्शन करायचे स्टेट सो म्हणजे. ओके, आता आपण सुरुवात करूया. फर्स्ट, डिस्टन्स पी आर इज गिवन 7, डिस्टन्स पी क्यू इज गिवन 10, अँड डिस्टन्स क्यू आर इज गिवन 3. आता मित्रांनो इथे काय करायचं, अतिशय सोपं. सर्वात आधी जो बिगेस्ट नंबर आहे की नाही तो आपण लिहायचा. म्हणजे बघा, डिस्टन्स पी क्यू आपल्याला दिलंय 10, 7 आणि 3 पेक्षा तो काय मोठा आहे. सो वी राईट हिअर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, राईट, दिस इज 1. ओके, आणि उरलेले जे दोन आहेत, जे दोन डिस्टन्स आहेत त्यांची ऍडिशन करायची. लक्षात घ्या, सुरुवातीला काय करायचं आहे, मोठा नंबर जो आहे तो लिहून घ्यायचा, त्याला एक नाव देणार, आणि नंतर जे दोन आहेत त्यांची ऍडिशन करा. डिस्टन्स पी आर प्लस, हा एक छोटा नंबर आहे 10 पेक्षा, आणि हा सुद्धा छोटा नंबर आहे 10 पेक्षा. सो डिस्टन्स क्यू आर. ओके, आता यांच्या किमती टाकून द्या. डिस्टन्स पी आर इज 7, डिस्टन्स क्यू आर इज 3. सो 7 प्लस 3 इज इक्वल टू 10, आहे का? म्हणजेच काय मिळालं बघा मित्रांनो, फ्रॉम 1 अँड 2
LHS आर सेम, हा बघा LHS जो लेफ्ट हँड साइड 10 इकडे आली, याची सुद्धा 10 आली, म्हणजेच काय राइट हँड साइड सुद्धा लेफ्ट राइट हँड साइड सेम आहेत, म्हणजेच लेफ्ट हँड साइड सुद्धा कसे असतील सेम असतील. सो राइट हियर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू, हा 10 आला होता आणि हा 10 म्हणजेच काय डिस्टन्स पी क्यू आहे. सो राइट हियर डिस्टन्स पी क्यू. आता मित्रांनो यावरनं बघा, आपण आकृती काढली तरी चालेल, ऍक्च्युली आकृतीची गरज नाहीये. ओके हा बघा, हा पी क्यू जो आहे 10 आणि त्यानंतर पी पासून आर अंतर किती आहे, पी आर किती आहे आपल्याला 7 दिलंय, म्हणजे हे समजा 7 असेल, पी आर 7 आणि हा काय आर आणि क्यू, क्यू आर मधलं अंतर आहे 3. या पद्धतीने ही आकृती असेल, कोलिनियर पॉईंट येते नाही का, म्हणजे ऑब्व्हियसली आर पॉईंट आर जो आहे हा मधला जो पॉईंट आर आला तो काय आहे पी आणि क्यूच्या बिटवीन असं आपल्याला म्हणता येईल. सो राईट हिअर पॉईंट्स पी आर क्यू आर कोलिनियर नाही का, एका रेषेत आले ते पॉईंट्स पी आर क्यू, पी आर अँड क्यू आर कोलिनियर, आर को लिनियर म्हणजेच काय एका रेषेत आले. काय एका रेषेत आले, कारण की 7 अधिक 3 यांची बेरीज 10 होते आणि पी क्यू सुद्धा किती आहे 10, म्हणजे हे एका रेषेत आहेत म्हणजेच काय कोलिनियर आहेत. आता बिटवीननेस आपल्याला काढायचा आहे. सो पॉईंट आपल्याला ऑब्व्हियसली कळत आहे किंवा याच्यावर आकृतीची गरज नाही, याच्यावर नाही कळतं. बघा पी क्यू जे मोठं डिस्टन्स आहे, म्हणजे पी आणि क्यू हे लास्टचे बिंदू असतील, म्हणजे शेवटचे बिंदू असतील नाही का, आणि मध्ये त्यांचा राहिला कोणता मग आर. सो पॉईंट आर लाईज बिटवीन पॉईंट्स पी अँड क्यू. राईट हिअर पॉईंट यो अँड डी पॉईंट आर लाईज बिटवीन द पॉईंट्स पी अँड क्यू. दिस इज अवर अँसर. आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल ते कशा पद्धतीने सोडवायचं आहे. सेकंड करूया प्रॅक्टिस. आपण बघा इथे डिस्टन्स आर एस 8, डिस्टन्स एस टी 6 आणि डिस्टन्स आर टी 4. काय करणार तर सर्वात मोठा नंबर लिहिणार डिस्टन्स आर एस विच इज गिवन 8. ओके आणि नंतर उरलेले जे दोन आहेत ते बघूया, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू, आता यांची बेरीज करणार 6 + 4 इज इक्वल टू 10. आता मित्रांनो या दोघांची बेरीज केली तर ती 10 येते आहे आणि आपल्याला डिस्टन्स आर एस जे येते दिलं आहे 8, म्हणजेच आपल्या याच्यावरनं काय कळत आहे डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. या दोघांचं डिस्टन्सची बेरीज जी आहे ती डिस्टन्स आर एस एवढी नाही. सो वी राईट हिअर नॉट इक्वल टू. आणि मग मित्रांनो हे नॉट इक्वल टू जर असतील देन वी से दॅट पॉइंट आर एस टी आर नॉट कोलिनियर, ते एका रेषेत नसणार आहेत, त्यामुळे लिहिणार पॉइंट्स आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर, कोलिनियर अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे ते सोडवायचं असतं. म्हणजे बघा पुन्हा एकदा सांगतोय, सोपं अतिशय जी मोठी संख्या असते ती घ्यायची आणि उरलेले जे दोन डिस्टन्स आहेत त्यांची बेरीज करायची. जर बेरीज सारखी आली, जर बेरीज केल्यानंतर मोठ्या अंतरा एवढी आली, सो वी से दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर अदरवाईज नॉट कोलिनियर. इथे ती सारखी आली नाही त्यामुळे ती नॉट कोलिनियर. पुढचं गणित बघूया प्रॅक्टिस म्हणून. पुन्हा डिस्टन्स ए बी 16, डिस्टन्स सी ए इज इक्वल टू 9, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. सो बिगेस्ट नंबर इज 16, सो वी राईट फर्स्ट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16. ओके आता उरलेले जे दोन डिस्टन्स आहे त्यांची आपण बेरीज करणार आहोत, डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू, डिस्टन्स सी ए इज 9 अँड डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. सो 9 + 7 वी गेट 16. दिस इज 1, दिस इज 2. फ्रॉम 1 अँड 2 आता मी आर एच एस मित्रांनो सेम मिळालेत आपल्याला. राईट हँड साईड 16 आहे, 16 आहे म्हणजेच काय डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. लिहूया फ्रॉम 1 अँड 2 वी गेट डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. आणि हे असं असेल मित्रांनो तर आपण काय लिहितो, असं असेल तर पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. ऑब्व्हियसली ए बीच्या मध्ये सी असणार हे लक्षात घ्या,
इकडचा जो मोठा अंक असतो की नाही, मोठं अंतर जे असतं की नाही, हे एंड पॉईंट असतात, ए बी एंड पॉईंट असतात, राहिला कोणता तर सी, तर सी त्यांच्या बिटवीन असेल, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, लिहूया पॉईंट्स. देअरफोर पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर. ओके, आणि हे कोलिनियर आहेत. आता यांचा बिटवीननेस आपल्याला काढायचा आहे, तो आपण लिहू शकतो पॉइंट सी लाइज बिटवीन पॉइंट ए अँड बी. मित्रांनो, तुम्हाला मी आधी ते शिकवलं सुद्धा होतं, हा सी जो आहे ए आणि बीच्या मध्ये, म्हणजे ते आपल्याला कसं लिहिता येईल, ए डॅश सी डॅश बी, अशा पद्धतीने ते आपल्याला लिहिता येतं. किंवा असंही असू शकेल बी डॅश सी डॅश ए, सी बी आणि एच्या मध्ये पाहिजे, सी जो आहे तो मध्ये पाहिजे. आपण वरच्या गणितात इथे तर आपल्याला कोलिनियर मिळालेलं नाहीत. वरच्या गणितात जर आपण बघितलं आर लाईज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू, तिथे सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल पी डॅश आर डॅश क्यू किंवा क्यू डॅश आर डॅश पी, इथे सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल. कारण काय, आर जो आहे पी आणि क्यूच्या दरम्यान आहे किंवा बिटवीन आहे. ओके, फोर्थ सम डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 11, डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12 अँड डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 8. इथे पण बघणार सर्वात मोठा डिस्टन्स काय, एम एन आहे, तो लिहून टाका डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12, विच इज नंबर 1. आता उरले डिस्टन्स ऍडिशन करा, डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 11 प्लस 8 मीन्स 19. ओके, दिस इज 2. From 1 and 2, here 12, 19, so not same. So we write here, from 1 and 2, 1 and 2, distance LM plus distance NL is not equal to distance MN. Ka not equal to, mitranno? Kaan ki yanchi beriz jya hai, 19 ali yan hata hai 12, so they are not same, so we write here not equal to. Ani not equal to still, tar point M and L are not collinear. Right here, point M, N and L are not collinear. मित्रांनो, अजून दोन अशीच गणित आहेत, परंतु ते मित्रांनो ते तुम्ही होमवर्क करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की ते कोलिनियर आहेत किंवा नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ जास्त लांब आहे त्यामुळे थांबूया. पण मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर मिळतील. धन्यवाद, गुड बाय.